इंग्लंड दौऱ्याची तगडी सुरुवात. काल डिसाइडर तिसरा टी ट्वेंटी सामना जिंकून भारतानं इंग्लंड दौऱ्याची सुरुवात एकदम तगडी केली आहे. दुसरा टी ट्वेंटी सामना हरल्यामुळं भारतीय संघ थोडासा बॅकफुटला गेला होता खरा, पण कालच्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माच्या तडाखेबाज शतकी खेळीमुळं भारतानं 8 चेंडू राखून हा सामना जिंकून टी ट्वेंटी मालिका खिशात घातली. अशी पॉझिटिव्ह सुरुवात मिळाल्यामुळं गुरुवार 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय कंपूत उत्साहाचं वातावरण असणार हे नक्की. रोहित शर्मा कालच्या सामन्याचा आणि मालिकेचा मानकरी ठरला. रोहितचा हा फॉर्म एकदिवसीय सामन्यांसाठी नक्कीच उपयुक्त आहे. 12, 14 आणि 17 जुलै रोजी 3 एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. पहिला आणि तिसरा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता तर दुसरा सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर 1 ऑगस्टपासून 5 कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. ही कसोटी मालिका खूप महत्त्वाची आहे, कारण 2016 साली जेव्हा इंग्लंडचा संघ भारतात आला होता तेव्हा कसोटी सामन्यांची मालिका भारतानं 4-0 अशी जिंकली होती. त्यापूर्वी 2014 मध्ये इंग्लंडमध्ये जेव्हा भारत गेला होता तेव्हा झालेल्या 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंडने 3-1 ने बाजी मारली होती. इंग्लंडमधील सध्याच्या वातावरणाला भारतीय संघानं जमवून घेतलं तर नक्कीच चांगले रिझल्ट्स एकदिवसीय आणि कसोटी मालिकेमध्ये बघायला मिळतील. लेट्स होप फॉर द बेस्ट. ऑल द बेस्ट टीम इंडिया.